भोज येथे मुनिनिवास बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ। मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने 2,18,00,000 निधी। भोज तालुका निपाणी येथील प्रथमाचार्य 1008 श्री आचार्य शांतीसागर स्मारक परिसरात मुनिनिवास बांधकामाचा पायाभरणी प्रज्ञासागर महाराज यांच्या दिव्य सानिध्यात तर महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला। भोज येथे येणाऱ्या अनेक मुनी महाराजांना निवासाची सोय व्हावी या दृष्टीने मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे जैन समाजाने मागणी केली होती। या मागणीची दखल घेत प्रवासी खात्यामधून मुनिनिवास बांधकामासाठी 2,18,00,000 रुपयाचा निधी मंजूर करून या कामाचा पायाभरणी शुभारंभ जोल्ले दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, आज ऐतिहासिक राम मंदिर बांधकामाचा भूमिपूजन समारंभ अयोध्या नगरीत होत आहे, त्याचबरोबर भोजनगरीतही आचार्य शांतीसागर स्मारक परिसरात मुनिनिवास बांधकामाचा पायाभरणी समारंभ म्हणजे हा दुग्ध शर्करा योग असल्याचे सांगितले। प्रज्ञासागर महाराज म्हणाले, राम मंदिर बांधण्याचा संकल्प मोदी सरकारने करून एक भव्य मंदिराची निर्मिती करून भक्तांना पर्वणी उपलब्ध करून दिली आहे। अपने महत्वपूर्ण विचारों के साथ इस देश में खुशहाली लाना चाहते हैं, हर दिन को दशहरा और हर रात को दिवाली मनाना चाहते हैं। उन राम राज की कल्पना को लेकर के चलने वाले मोदी जी के हाथ से आज राम मंदिर का शिलान्यास होगा। यावेळी शांतीसागर महाराज ट्रस्टच्या वतीने मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले पवन पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थितांचे स्वागत आदगोंडा पाटील यांनी करून आभार मानले। या कार्यक्रमासाठी आप्पासाहेब पाटील, तात्यासाहेब पाटील, भरतेश कुपानहटे, प्रशांत पाटील, रमित सदलगे, रजनीकांत चौगुले इत्यादी मान्यवर श्रावक श्रविका उपस्थित होते।